येथील अण्णाभाऊ साठे नगरात गेल्या एक महिन्यापासून पाणी पुरवठा होत नसल्यामुळे येथील नागरिकांना सणासुदीच्या काळात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यामुळे पाण्यासाठी त्रस्त महिलांनी शनिवारी बी पॅन्थर जिल्हाध्यक्ष अशोक श्रीखंडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यालयावर हंडामोर्चा काढला होता. वाळूज ग्रामपंचायतकडून जलकुंभाच्या कामास सुरुवात झाली असून जर जलकुंभ काम करण्याअगोदर साठेनगरची पाईपलाईन दुसऱ्या बाजूने टाकली असती तर साठेनगरातील नागरिकांना पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली नसती. पाण्यासंदर्भात ग्रामपंचायत सदस्यांना पाण्याच्या संदर्भात विचारणा केली असता ते काही बोलायला तयार नाहीत असे श्रीखंडे यांनी सांगितले. यावर संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी साठेनगर येथील गंभीर पाणी, रस्ते, ड्रेनेज लाईन हा प्रश्न सोडवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष अशोक श्रीखंडे, लतीफ पटेल, सुनील चिकसे, शालूबाई पवार, अलका हिवाळे, सविता शेजवळ, कांचनबाई पठारे, सुगंधा श्रीखंडे, मंगल श्रीखंडे, सविता साबळे, रंजना पंडित, नंदा दाने, कचरा भगुरे, स्वाती गडवे, ज्योती भिवसने सह आदींनी दिला आहे. चंद्रकांत चाबुकस्वार, AIN न्यूज, वाळूज महानगर. सर्व नागरिक अण्णाभाऊ साठे नगरात गेल्या 40 वर्षापासून इथे उदरनिर्वाह करत असतो, परंतु ह्या दलित वस्तीकडे ग्रामपंचायत नेहमी दुर्लक्ष झालेले आहे. पाण्याचा प्रश्न गेल्या महिन्याभरापासून इथे इतकं गंभीर बनलेला आहे. पाण्याची टाकी बांधकाम करण्यापूर्वी यांनी प्रथम साठेनगरची जी पाईपलाईन साईडने घेतली असती तर हा प्रश्न निकाली निघाला असता, परंतु साठेनगरच्या लोकांना वेठीस धरण्यासाठी हे कृत्य केलेलं दिसतं. साठेनगरच्या अनेक समस्या आहे. 2013 मध्ये